नमस्कार, पळूया अपडेट खबरो। काँग्रेसीच्या शिस्तभंग समितीचे झाला हसे। शिस्तभंग समितीन आपयल्ले सुनावणेक आरोपी ना आणि प्रदेशाध्यक्ष जॉन सोडल्यार वांगडी ना। गोयचे मायनिंगातले एनपीए बाकीचे एनपीए भशेन न्हय, गोय सरकाराचो आरबीआय कडेन आर्ग्युमेंट। आरबीआयक रीण माफीक राजी करपाक केंद्राक मध्यस्थ घालपाचे सरकाराचे यत्न। सरकार विधानसभा अधिवेशनात मांडटलो मायनिंग धोरण। 2007 उपरांत मायनिंगातल्यान मिनेरांक मेळिल्ल्या फायद्याची वसुली करपाची धोरणात तरतूद, मुख्यमंत्री पर्रीकाराचे वक्तव्य। रिवणचो दोतोर प्रभुदेसाय म्हणटा एचआयव्ही बाधित भुरग्यांक प्रवेश दिवचे पयली पालकाचे समुपदेशन करपाचे। एचआयव्हीचे भयान 12 भुरग्यांनी सोडले स्कूल। चोरयांच्या लिस्टात गोय दुसरे। राष्ट्रवादी म्हणता मुख्यमंत्र्यान गृहमंत्री पद सोडचे। मुख्यमंत्री म्हणता केसी रजिस्टर जावक लागिल्ल्यान चोरयांचो आंकडो वाढलो। खबरो विस्तारान। काँग्रेसीचे शिस्तभंग समितीचे सध्या हाशे जाला। कारवाय करचे पयली बाजू आयकूंक घेवंक म्हण आपयल्ले चारूय फुडाऱ्यांतलो एकलोय बुधवाराक काँग्रेस हावजात आयलो ना। लोकसभा वेंचणुकेंत पक्षा आड वावुरले म्हण रवी, सार्दीन, जोकी आनी वालंकाक समितीन नोटीस काडिल्ली। खुद्द समितीचे वांगडी विरोधी पक्ष फुडारी प्रतापसिंग राणे आनी जितेंद्र देशप्रभूय आयले ना। वाट पळोवन पळोवन निमणे जॉनान बसका गुठलायली। लोकसभा वेंचणुकेंत पक्षा आड वावुरिल्ल्या फुडाऱ्यां आड कारवाय करपाक म्हण काँग्रेसीची शिस्तभंग समिती कामाक लागल्या। कारवाय करचे पयली फुडाऱ्यांची बाजू आयकूंक म्हण प्रदेश काँग्रेसचे शिस्तभंग समितीन बुधवारा बसका आपयली। आरोप आशिल्ले चौगूय, रवी नायक, फ्रांसिस सार्दीन, जॉकी आणि वालंका आलेमावाक नोटीस धाडून बुधवारा दनपारा 11 ते 1 मजगती आपयली। जॉन म्हणटा काय जणांनी लेखी जाप दिल्या, मात कोणे कोणे काय म्हणून विचारल्यार सांगिना। मात दनपार मेरेन चौगूय समिती फुडें दिसलेच ना। आरोपी फुडारीच न्ही, समितीचे वांगडी प्रतापसिंग राणे आणि देशप्रभूय दिसले ना। जॉन एकलोच काँग्रेस हाऊसात बसलो बसलो आणि निमणे एकाक ताणें कारभार कवळ्ळो। It is a quasi-judicial proceeding as per Congress Constitution. ताजे बाबतीन काही सांगपाक ना म्हाका, प्रोसेस चालला। शो कॉज नोटीस इशू केल्या, रिप्लाय आयल्या, आनी द कमिटी इज इट इज अ प्रोसेस वी आर डुईंग इन फेसीस। पहिले 4-5, मागीर आनी 5-6 असे वी आर कॉलिंग पीपल। डिसिजन ऑफ दिस कमिटी इज फायनली विल बी अप्रूव्ह बाय द एक्झिक्युटिव्ह कमिटी। If a person is a MP, MLA, ex-MP, ex-MLA, AICC member, that matter will be referred to AICC, to High Command, to take their concurrence. Finally, action will be taken by party in Goa, that is the PCC president under the constitution. The report of the Goa Pradesh Disciplinary Action Committee will be put before the Executive Committee. For vetting and ratification. I don't want to give detail. I only got a call this morning from Mr. Joachim Alemão from Bombay. He told me he is in Nanavati hospital. His elder brother is very serious. And he said that he will assist the committee in future. So I told him kindly do it. Because that is a genuine excuse he has. Anybody going to the press challenging or clarifying to the press is further violation of discipline, party discipline. So naturally, if they go to the press, if they question the jurisdiction of the committee through the press, they are bound to come here and put all those questions before the committee. But if they do it in the press, they further are violating the party discipline. And that puts additional charges on them to reply to the committee. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश घाडी आणि सिनियर व्हिडिओ जर्नलिस्ट तुळशीदास चारी। रिझर्व्ह बँकेन मान्यताय दिल्या शिवाय गोयच्यो बँको मायनिंगातल्या लोकांची रिणां माफ करपाक शकना, ही गजाल बँकांनी स्पष्ट केल्ल्यान सरकार आता रिझर्व्ह बँकेक फुलां मेळटलो। मंगळारा बँकाचे बसकेन थारले। मायनिंग बंदीन जाल्ले एनपीए बाकीच्या एनपीए भशेन न्हय म्हण सरकार आरबीआय कडेन आर्ग्युमेंट घालतलो। 24 जुलय मेरेन रिझर्व्ह बँकेकडच्यान जाप येतली म्हण सरकार रावता।
जाय जाल्यार केंद्राकूय मध्यस्थी करपाक सांगतले अशें मुख्यमंत्री पर्रीकार बँकाचे बसके उपरांत मिडिया कडेन उलयलो. वी हॅव टेकन अ रेझोल्युशन विच विल बी सेंट टू रिझर्व्ह बँक फॉर दोज टेकिंग केअर ऑफ दोज टेक्निकल कन्स्ट्रेंट. बँक्स आर रेडी नॅशनलाइज, इवन कॉपरेटिव्ह बँक्स आर रेडी. हे एस एल बी सी मिटींग तातूंत भितर हो रिझोल्युशन घेतलेले आहा ते रिझर्व्ह बँके कडेन वतले. मागीर गरज पडल्यार आमी रिझर्व्ह बँके कडेन उलयतले. इफ रिक्वायर्ड वील सीक इंटरवेंशन फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट ऑल्सो बिकॉज दीस इज अ टिपिकल केस. सम रूल्स हॅव टू बी रिलॅक्स. सम गायडलाईन्स आर नॉट मॅचिंग इन फ्यू केसीस, नॉट ऑल केसीस. नॅशनलाइज बँक हॅव ऑलरेडी एग्रीड फॉर इन प्रिंसिपल हा परत इज नॉट देअर बोर्ड डिसिजन बट दे हॅव इंडिकेटेड टू अस that they will bear 30% of the principal and waive off the interest after 30th September. आणि बॅलन्स अमाऊंटाचेर आम्ही त्यांना 50% प्रमाण म्हणला ते 70% एग्री आल्या. सो अल्टिमेटली इट मे कम समवेअर इन बिटवीन. सो नाव वन्स दॅट अमाऊंट इज आयडेंटिफाय गव्हर्मेंट बॅक पॅकेज वील स्टेप इन. 100 रुपया जर असा जर आम्ही त्या कोणतो लोनी आता अंकल तू 100 इतले पैसे तू भर तुवें ते भरले की उरलेले पयशे गव्हर्मेंट भरता. टोटल लोन आहा पळय ताजो अदमास घेतलेलो सादारण 800 ते 1000 कोटीची लोन आहा. 184 कोटी अर्बन, 40 कोटी कॉपरेटीव आणि म्हाका दिसता अराउंड प्रिंसिपल अराउंड 300 करोर्स ऑफ द नॅशनलाइज. सो 550 प्रिंसिपल अँड मे बी अबाउट 150 करोर्स इंटरेस्ट. हे पैसे जे दितलो हांव पळय ताजो 1 पैसो टॅक्स कॉमन मनशाचेर येवचो ना. आणि हे पैसे ई ऑप्शनिंगान च्या हातूनच्यान जो पळय आम्ही थंयच्या लोकांक रिहॅबिलिटेट करूंक जाय त्याच मायनिंगच्यान ते पैसे ताज्या पलीकडे हांव वचचो ना. मायनिंग रिणाचेर भासाभास करपा खातीर राज्यस्तरीय बँक कमिटीची मंगळारा बसका झाली. हे बसकेन मायनिंगाच्या एनपीएचेर चर्चा झाली. बसके उपरांत मुख्यमंत्री मिडिया कडेन उलयलो. डिसेंबर मेरेन मायनिंग रिणाचो विषय सोडयतलो पूण ते आरबीआयच्या निर्णयाचेर निंबून आसा अशें मुख्यमंत्री म्हणटा. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट ओमकार फळारी. सरकार येता त्या विधानसभा अधिवेशनात मायनिंग धोरण मांडतलो. 2007 ते 2012 मेरेन बेकायदेशीर मायनिंग केल्ल्या मिनेरां कडल्यान वसुली करतले आणि मायनिंग धोरणात सरकार अशी तरतुदूय करतलो म्हणून मुख्यमंत्री पर्रीकार उलयता. दुसरे वटेन मिनेरांनी लीज रिन्युअलाचो वाद हायकोर्टात व्हेला. गोंयांत आदल्यो मायनिंग लीज आनी उरूंक ना. मात स्टॅम्प ड्युटी भरिल्ले 28 लिजांचे रिन्युअलाचो सरकार नवे मायनिंग धोरण करतना विचार करतलो अशें सरकारान हायकोर्टात संकेत दिल्यात. 2007 तांकां खबर नाशिल्ले ते इलिगल म्हणून. आतां इट इज अ पोस्ट हे सो दॅट पर्सन हॅज टू बी गिवन ऑपॉर्च्युनिटी टू रिवाय फॉर इज वॉट यू कॉल इज इलिगेलिटी ऑर मेक इज इरेग्युलरिटी इन टू रेग्युलरिटी. सो दॅट वील कम अलॉंग विथ द मायनिंग पॉलिसी. Mining policy on grant of lease. We are waiting because of High Court argument. Once the High Court arguments are over, we will finalize it and put it before the assembly. इतले मजगती मिनेरांनी हायकोर्टान व्हेल्ले लीज रिन्युअलाच्या वादाचेर सुनावणी चालल्या. स्टॅम्प ड्युटी घेतली म्हणून मायनिंग लीज रिन्यू जावकूच जाय अशें म्हणप बरोबर न्ही असो आर्ग्युमेंट एडवोकेट जनरल आत्माराम नाटकर्णीन हायकोर्टा मुखार घालो. 28 मायनिंग लीज धारकांनी स्टॅम्प ड्युटी फारीक केल्या पूण या मायनिंग लिजाचे रिन्युअल शक्य ना असे सुप्रीम कोर्टान स्पष्ट केला असो आर्ग्युमेंट एडवोकेट जनरलान हायकोर्टान मंगळारा घालो. सुप्रीम कोर्टान सगळ्या मायनिंग लिजांचे डीम्ड एक्सटेंशन बेकायदेशीर थारायला. ताका लागून वर्ष 2007 उपरांत गोंयांत कोणाकडेनच कायदेशीर मायनिंग लीज ना असो आर्ग्युमेंट एडवोकेट जनरलान घालो. लीज एक्सपायर जावच्या 1 वर्सा पयली लीज रिन्युअला खातीर मिनेरांनी अर्ज करचो पडटा. सगळे लीज 2007 एक्सपायर जाल्ल्यान आता लीज रिन्यू करप शक्य ना अशें एडवोकेट जनरलान हायकोर्टाक सांगले. सरकारान मिनेरा कडच्यान स्टॅम्प ड्युटी कित्याक घेतली ताचेर एडवोकेट जनरलान हायकोर्टाक जाप दिली. लोकलेखा समिती स्टॅम्प ड्युटी घेवची म्हण सरकाराचे फाटल्यान लागली. ताका लागून सरकारान कायदो तयार केलो आनी मिनेरा कडच्यान स्टॅम्प ड्युटी घेतली म्हण आत्माराम नाटकर्णीन सांगले. याचिकादार मिनेरांनी नवे मायनिंग धोरण हे मेरेन रावचे म्हणूनय एडवोकेट जनरल उलयलो. नवे मायनिंग धोरण करताना राज्य सरकार ह्या 28 मायनिंग लीज धारकांचे हित मतीन घेतलो असो संकेतूय एडवोकेट जनरलान आर्ग्युमेंटातल्यान दिलो. सरकाराचो आर्ग्युमेंट बुधवारा चालू उरतलो. प्रुडंटा खातीर मुकेश कुमार, महेश गाडी आणि ओमकार फळारी. घेऊया एक विराम.